नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट आहे आताची. बघू शकता माडा एक्झाम जी झाली होती, त्या माडाच्या एक्झामचा जो आता रिझल्ट आता लागलेला आहे मित्रांनो, आणि ज्यांचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं बघा व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट, फायनल लिस्ट लागलेली आहे. त्याप्रकारे इथे सर्वांची नावं आहेत, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन इथे चेक करू शकता. तसंच माझं मी ही जी PDF आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेली आहे, जर तुम्हाला तिथे पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, या प्रकारे इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, इथे विद्यार्थ्याचा रोल नंबर दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी आपापलं चेक करून घ्या. कॅन्डिडेट्स नेम आहे, त्यानंतर बघा किती मार्क्स मिळाले, मार्क ऑप्टेन, कॅटेगरी दिलेली आहे, पॅरलल रिझर्वेशन आणि रिमार्क. रिमार्क सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर माडा भरतीमध्ये काय म्हणजे आरोप झालेले होते की याच्यामध्ये पण सेटिंग झालेली आहे, विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेले आहे, त्याच्यामुळे ज्यांच्यावरती डाऊट्स होते त्यांना त्यांचं रिझल्ट काय गेलं आहे, तर विथहेल्ड केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, बघा इथं रिझल्ट त्यांचा विथहेल्ड झालेला आहे. तर इथं बरेचशा विद्यार्थ्यांचा विथहेल्ड आहे मित्रांनो रिझल्ट. बघा इथे 181 मार्क आहेत, 180, 189, 179, ज्याच्यावरती डाऊट्स आहेत तर त्याच्यावरती अशा जे विद्यार्थी त्यांच्यावरती काय झालं आहे, तर त्यांचा रिझल्ट विथहेल्ड झाला आहे. विथहेल्ड रिझल्ट आणि व्हेरिफिकेशन किंवा ते बाकीचे सर्व याची व्हेरिफिकेशन करतील, आणि त्याच्यामध्ये जर काही गैरप्रकार आढळून आला तर मित्रांनो यांना या रिक्रुटमेंटमधून बाद ठरवण्यात येईल, आणि मग त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे काय त्यांना चान्स देणार आहे. तर असं मी म्हणू आपण म्हणू शकतो की काही टक्के का ना होईना ही जी एक्झाम आहे पारदर्शक पद्धतीने पार पडली, पण जोपर्यंत आता याच्यावरती संपूर्ण इन्क्वायरी होत नाही आणि हे जे विथहेल्डवाले विद्यार्थी यांना इतके मार्क्स कसे का पडले, यांचे मार्क्स बघू शकता, पेपर इतकं इझी नव्हतं की 181, 180 एवढे मार्क्स मारता येतील. तर इथं यांची इन्क्वायरी होऊन जर हे जर बाद झाले तर याच्या खाली जे विद्यार्थी आहे त्यांना कुठे ना कुठे ते चान्स मिळू शकतो मित्रांनो. बघा जे बाकी जे काही विद्यार्थी 168, 168, 168 यांना इथं कुठलाही रिमार्क नाही, तर म्हणजे यांनी आपलं सिलेक्शन पक्कं समजावं. आणि जे पण यांची पण व्हेरिफिकेशन होईल, आणि ज्यांचे विथहेल्ड आहे त्यांचं जास्त एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे व्हेरिफिकेशन होईल, पूर्ण त्यांचा कॅमेरामध्ये वगैरे त्यांचा डेटा वगैरे चेक करण्यात येईल, फिंगरप्रिंट वगैरे अशा प्रकारे बायोमेट्रिक्स वगैरे ते काही चेक करतील, आणि इथे कोणता गैरप्रकार त्यांनी करण्याचा प्रयत्न जर नाही केला यांची सर्व इन्क्वायरी होईल मित्रांनो. तर इथं बघा मित्रांनो, संपूर्ण इथे सगळ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत ज्यांचं म्हणजे सिलेक्शनसाठी जे क्वालिफाय झालेलं आहेत, आणि तुम्ही इथं कट ऑफ आणि आपले मार्क्स पण बघू शकता मित्रांनो. अशी ही PDF आहे, ऑफिशियल साईटवरती किंवा माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन पण तुम्ही ही डाउनलोड करू शकता. सध्याची एवढीच अपडेट होती मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.